संघा सर आज दीड वर्षात जे वर्ग चालू झाले आहे आणि सरकारने जे नियम दिलेले आहेत सगळे पाळून आपले वर्ग चालू झालेले आहेत का? नमस्कार, मॉन्टेसरी शिक्षण संस्था संचालित आकृ वाघमारे शासनाच्या आदेशाप्रमाणे आमचे 8 ते 8वी ते 10वीपर्यंतचे वर्ग आजपासून सुरू झाले. शासनाने जसे आदेश दिले होते, नियम सांगितले होते, अटी सांगितल्या होत्या, त्याप्रमाणे आमच्या शाळेत सर्व सॅनिटायझर करण्यात झाले. मुलांना एक दिवस आड असे फक्त एका बेंचवर एकच मुलगा त्यांची त्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली. जेव्हा मुलं शाळेत आलेत तेव्हा त्यांचं थर्मल चेकिंग आणि ऑक्सिमीटरप्रमाणे चेकिंग करण्यात आले. सॅनिटायझरनं त्यांना सर्व हात वगैरे धुवायला लावले. त्याप्रमाणे आज सर्व शिक्षकांचं आमचं आर्टिफिशियल आणि हे सुद्धा कंप्लीट झालेलं आहे, डोस पण कंप्लीट झालेले आहेत. त्याच शिक्षकांना फक्त आम्ही आज बोलवलेलं आहे. ज्यांचे आर्टिफिशियल राहिलेत त्यांना आम्ही सांगितलं आर्टिफिशियल केल्यानंतरच तुम्ही शाळेत यायचं आहे. त्याप्रमाणे सर्वांचे नियम झालेले. मुलांचा आज शाळेत फार जोरदार स्वागत करण्यात आलं शिक्षकातर्फे, संस्थेतर्फे. मुलांमध्येही एक प्रकारे चांगला उत्साह निर्माण झालेला आहे की आज दीड वर्षानंतर आपल्या शाळेला आपल्याला जायला मिळालेलं आहे. आत्तापर्यंत जे ऑनलाईन चालत होतं त्यात ऑफलाईनमध्ये जी वेगळीच त्यांची इच्छा असते त्याप्रमाणे आता मित्र भेटतात, शिक्षक भेटतात, वर्गशिक्षक भेटतात, सर्वांचे मन मोकळेपणाने बोलणे होतात. त्याप्रमाणे मुलातही चांगला उत्साह आहे आणि असाच उत्साह आपण त्यांचा राहो आणि देवाकडे हीच प्रार्थना करतो येणाऱ्या नवरात्रानिमित्त की बाबा जगातून हा पूर्ण कोरोना नष्ट होऊ दे आणि असंच हसत खेळत मुलांचं आयुष्य आणि शिक्षण चांगल्या पद्धतीने जाऊ द्या. आम्ही आमच्या शाळेतर्फे सर्व मुलांना फार शुभेच्छा दिलेल्या आहेत. 10वीचे मुलंही अति उत्साही आहेत आणि याप्रमाणे आपल्या शाळेमध्ये चांगला उत्साह झाल्यामुळे आम्हालाही आनंद वाटतो. आत्तापर्यंत भयाल वाटत होतं, आता चांगल्या शाळा गजबजल्यामुळे आम्हालाही चांगलं वाटतं. आपल्या माध्यमातून परत मुलांना शुभेच्छा, धन्यवाद. रोल मॅडम, काय सांगाल मॅडम, दीड वर्षानं शाळा चालू झालेली आणि विद्यार्थ्यांची कशा पद्धतीने काळजी घेत आहात? शासनाने ही शाळा सुरू करायचे आदेश दिले, वेळोवेळी प्राप्त झालेल्या परिपत्रकांचा काळजीपूर्वक अभ्यास केला गेला, त्या पद्धतीने शाळेमध्ये पूर्ण तिन्ही मजल्याची स्वच्छता केली, सॅनिटायझरचा फवारणी करण्यात आली आणि ज्या दिवशी विद्यार्थिनी येणार आहेत आमचे सर्व शिक्षक आणि मी स्वतः फार उत्साहाने शाळेत आलो. विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यासाठी म्हणून गुलाबाची फुलं मोठ्या प्रमाणात आणली गेली. फक्त विद्यार्थिनीलाच आतमध्ये आम्ही प्रवेश दिला, पालकांना बाहेरच थांबवलं. येतानाच त्यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत केलं, सॅनिटायझर, त्यानंतर ऑक्सिमीटर या सगळ्याद्वारे तपासणी करून त्यांना विशिष्ट अंतराने बसवण्याचा आमचा प्रयत्न आहे. जातानाही आम्ही त्याच पद्धतीने सुरक्षित अंतरानेच त्यांना शाळेच्या बाहेर पाठवू. पण आज पहिल्या दिवशी विद्यार्थिनी प्रशालेत आल्या याचा आम्हाला मनातनं आनंद आहे. शासनाच्या आदेशाप्रमाणे
आम्ही दिलेल्या वेळेमध्येच करोनाच्या काळामध्ये COVID-19 जे डोस सांगितलेले होते ते आमच्या सर्व शिक्षकांनी दोन्ही डोस घेतलेले आहेत आणि त्यामुळे अत्यंत निरोगी वातावरणामध्ये आमच्या सर्व शिक्षिका आज प्रशालेमध्ये उपस्थित आहेत, याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. बरं मॅडम, आज 1.5 वर्षानंतर विद्यार्थ्यांची ना आपली भेट होत आहे, आपल्याला कसं वाटत आहे? विद्यार्थिनी प्रशालेत नसतील तर किती शाळा ओकीबोकी वाटते याचा अनुभव आम्ही जवळजवळ 1.5 वर्ष घेतो. ही शाळा विद्यार्थिनींच्या कल्याणासाठी, विद्यार्थिनींच्या हितासाठी असते. आम्ही तर 1.5 वर्ष शाळेत येतो आहोत, ऑनलाईन आमचं शिक्षण चालू आहे आणि त्यालाही मुलींचा चांगला रिस्पॉन्स आहे. पण आज प्रत्यक्ष प्रशालेमध्ये आमच्या मुली आल्या याचा आम्हाला खूप खूप अभिमान आहे आणि आम्हाला त्याची गरज होती. मुलींच्या शिवाय शाळा नाही. काय सांगशील आज 1.5 वर्षानंतर, जे आहे तुझ्या नवीन मैत्रिणी, आज तुझ्या जुन्या मैत्रिणी तू भेटलेली आहे आणि शिक्षकांना भेटली, काय सांगशील? मी 10वी ब मध्ये शिकते. माझं नाव श्रावस्ती गणेश भालेराव. सगळ्यांना भेटून खूप छान वाटतंय. मॅडमना पण भेटून खूप छान वाटतंय. ऑनलाईनमध्ये पण मॅडमने आम्हाला खूप छान शिकवलं, त्याबद्दल त्यांचे आभार. आणि सगळ्या मुलींनी खूप छान ऐकलं, त्याबद्दल त्यांचे कौतुक. कसं वाटलं तुझ्या, कसं वाटलं आज की तुझ्या बेस्ट फ्रेंडशी तू आज भेटली आहे? खूप छान वाटते. सगळेजण खूप काळजी घेत आहे. मॅडम सुद्धा खूप छान शिकवत आहे. ऑनलाईन पण छान शिकवलं, पण ऑफलाईन येऊन खूप छान वाटते. सगळ्या मैत्रिणी परत भेटल्या, मॅडम पण परत भेटल्या. मॅडम खूप हसत खेळत शिकवता ऑफलाईन आणि ऑनलाईन पण शिकवता. पण माझं नाव वैष्णवी दैठणकर आणि मी 10वी ब या वर्गात शिकते. आणि मला फार आनंद होतोय मॅडमनी सगळ्यांनी आम्हाला सगळ्यांना गुलाबाचे फुल देऊन आमचे स्वागत केले आणि आमचे परिचयसुद्धा घेतले, काय काय केलं वगैरे. आणि आम्हाला खरं मस्त वाटतंय. ऑनलाईन शाळेमध्ये शिकवायचे, खूप छान शिकवायचे. पण आता ऑफलाईन येण्याची मजा वेगळीच आहे. ऑफलाईनमध्ये खूप छान मॅडम हसत खेळत खूप छान शिकवतात. आम्हाला फार मजा येते ऑफलाईन आल्यावर. काय वाटतं आज 1.5 वर्षानंतर जे आहे तर तुझ्या मैत्रिणीशी भेटली, तू काय सांगशील? आम्ही बऱ्याच गप्पा मारल्या, बऱ्याच बोललो की आम्ही घरी वगैरे आपण काय काय शिकलो. मॅमनी सुद्धा आमचा परिचय घेतला आणि खूप दिवसानंतर मॅमला आणि फ्रेंड्सला बघलो, बोललो मॅडमशी सुद्धा. खूप छान वाटलं मॅडम. काय नाव तुझं? वैष्णवी दैठणकर. काय सांगशील? माझं नाव साक्षी देशपांडे आहे. मी 10वी ब या वर्गात शिकते. आणि आजचा शाळेचा पहिला दिवस खूप चांगला होता आणि आमचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं गेलं एंट्रीच्या वेळेस. आणि ऑक्सिमीटरने चेक केलं सगळ्यांचं आणि सॅनिटायझर दिलं आणि सगळे मास्क लावून आले आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं गेलं. आणि मला पण खूप आनंद होतोय आजचा पहिला दिवस.